ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव आणि कृषी विज्ञान केंद्र या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी कृषी महोत्सव आयोजित करतो. यामध्ये मुख्यतः कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन आणि याचबरोबर उत्तम वेगवेगळ्या व्याख्यात्यांची व्याख्यानं आणि शेतीविषयक विविध अडचणींवरचे उपाय आणि त्यावरची चर्चा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेल्या काही वर्षापासून सातत्याने याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि मागील वर्षी जवळजवळ 40 ते 50 हजार लोक या प्रदर्शनाला भेट दिली होती आणि यावर्षी आमच्या अंदाजाने किमान 1 लाख लोक या ठिकाणी 4 दिवसांमध्ये या प्रदर्शनाला भेट देतील असा आमचा अंदाज आहे. सातत्याने या परिसरामधील शेतीविषयक सुधारणा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग, नवनवीन प्रयोग लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनच्या मार्गदर्शनातनं आणि त्याचबरोबर मार्केटिंगच्या बाबतीमधले वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी सातत्याने राबवले जातात. कृषी प्रदर्शनामध्ये केवळ कृषीविषयक स्टॉल आहेत असं नव्हे तर त्याचबरोबर अनेक गृहोपयोगी वस्तूंचे सुद्धा स्टॉल यावर्षी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत की आपल्या दैनंदिन जीवनातील गरजाही यातनं आपल्याला पूर्ण करता येतील. अनेक मान्यवर या ठिकाणी यावर्षी येणार आहेत. माननीय मुख्यमंत्री, अनेक मंत्री, या राज्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापट हे सुद्धा या ठिकाणी उद्घाटनाला येणार आहेत आणि या कार्यक्रमाचा समारोप माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या 4 दिवसांमध्ये जणू या ठिकाणी नारायणगावचं रूप कृषी पंढरी म्हणून होणार आहे आणि जसं भाविक भक्तिमय भावनेने पंढरपूरला जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचा शेतकरी वर्ग येणार आहे आणि त्यांचा खरा पांडुरंग शेतीमध्येच कसा आहे हे त्यांना या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल. त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील अशा प्रकारचं काम ग्रामोन्नती मंडळ, आमचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग आणि कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी करत आहे.